Welcome to ATN Evening News Bulletin with me, Clinton D'Souza, and here are the top stories. Nashnola Panchayat has written to the Chief Minister's office demanding proper probe and investigation in the 19-year-old Siddhi Naik's drowning case. They strongly said it's not a drowning case. Someone is behind this crime. As per the postmortem, it was revealed that there was no indication of sexual assault or violence, and the woman died due to drowning. व्हिडिओ व्हायरल झाला असा की हे भुरगे खरी गोयचे प्रायर कालांगूट या बीचाचे सकाळी फुडे उक्त्या अवस्थेत ते पडलेले असा आयकॉन जेव्हा आमचं येले त्यांना आमचं खूप दुःख झालं की हे अवस्थेत त्याची बॉडी मेवली म्हणून कित्याक ते दातार 11 तारखेक ते बापान हरण पावयले हरण बशीकडे त्यांना मागीर ते कबाडे कामाक पावकूच ना आनी ते दुसरे दिसा तेंच्यांनी पुलिसांनी तेंका फोन केला की तुमचे चेडू कलंगूट बिचार कसले अवस्थेन मेळ्ळा पळय ते सांगपाक पण एक वायट दिसता की आमच्या गांवचे चेडू एक प्रश्न पडटा असो की ते म्हापशेसून कलंगूट कशे पावले कलंगूटसून ते बाबडे कितें तेजे हाल जाले वायट हें दिसता पण हांव सरकारा कडेन मागतां की तेंचे आवय बापायक ते न्याय मेळोन दिवचो आनी हे खोलायतेन वचचें कित्याक तेजे आवय बापूय सारको टेंशनान कशी आसा जे आमचे हांगासर बाय सिद्धी नायक आसा पळय ते बुडोवन मेला म्हणून तेका अशे पळय पुलिसांनी रिपोर्ट दिला ते तशें जावंक शकना कित्याक आतांची भुरगीं चडशीं जिन्स घालता म्हणजे कसले कपडे घालता ते कपडे व्हावन वचूंकूय शकना आनी तेजे तर जीव दिल्लो जाल्यार तेजे पोटान उदक ना कांय ना कांय ना बेश्टे ते सुकी बॉडी आसली तेजी अशें दिसता की तेका कोणी तरी किडनॅप करून जावं खंय व्हायला रेप सगळें दिसता The Chief Minister Dr. Pramod Sawant said that Kalangut dead body case is being investigated in a prophylactic manner and the police are looking at a minute details. The case is being investigated in this manner and I personally called the crime branch to inquire about the investigation, he added. Same, there has been family, let's see, the family re-investigate the case. Would you re-investigate? The case is being investigated. हमें पर्सनली क्राइम ब्रांचीन फोन करून सगळ्याकडे विचार करता की चौकशी करा व्यवस्थित रित्या इच एंड एवरी मायन्यूटली ते ऑब्झर्व करतात तरी सगळ्या पहिली दिलेले स्टेटमेंट आता दिलेले स्टेटमेंट सगळे बट द फॅमिली इज मेकिंग द फॅमिली इज मेकिंग सम सर्टन एलिगेशन नो सर त्यांना सर 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 क्राइम ब्रांच त्यांच्या बरोबर दोन्ही क्राइम ब्रांच त्यांच्या बरोबर पण केस कापात झाली इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे अजूनही चालू आहे Meanwhile, the villagers of Aldona and surrounding areas led a peaceful candle-lit march demanding justice for their daughter and sister, found dead under mysterious circumstances. Locals have clearly not bowed to the theory that she died due to accidental drowning or suicide. हाडलेल्या कामांक ते कामांक पावंक ना ते बिचार त्याचे बॉडी कशी मेळ्ळी तसो म्हाका न्याय जाय आयज जेयल्या कितले दीस जाले उदीक पिवंक ना न्हिदोंक ना गोंयचे चोडू मेला आणि कलंगूट टेस्टाची बॉडी पडलेली न्हू गोंयची बॉडी पडलेली ती गोंयच्या चोडवाची बॉडी पडलेली गोंय नावडे आहे सर हे एक्चुली हाय जे सगळे जे किती आहात न्हू हे सगळे एक्चुली लोकल आमदारांक करपाक जाय आसलेले पण तुमची म्हाका मेंटेलिटी कळना सगळ्यांची मेंटेलिटी कळना कोण एक सुद्धा त्या सीएमांक विचारपाक सोदिना या भुरग्यांची जी आबरू लुट्टात मायनर भुरग्यांची जी आबरू लुट्टात भुरगीं ना जातात दुसरे दिसा मरतात आणि मागीर सोमतीन एक वरान तुम्ही डिक्लेअर करता की त्यांनी जीव दिला म्हणून गोवा इज अ स्मॉल स्टेट बट वी आर नॉट स्मॉल पीपल करेक्ट दे कॅनॉट अँड दे शुड नॉट स्टँड ऑल ओव्हर अस वी विल एजिटेट अगेन विल वी Yes. Till we get justice, will we agitate? Yes. Aldona boys, thank you from our hearts. Kalsa and San, tumka thank you munta. Ani anga fakat Aldon che, Nachnol che, Bastor che munis na. Shivol san ilia, Kalangut san ilia, Ponje san ilia, khup ilia, kitak ami sogle goinkar. Okay? And this is not a one-time affair. Correct? Yeah, we should not make this a one-time affair. We are not to be taken for granted. Enough is enough.